लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस उरले आहेत. देशभरात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्ष प्रचारात व्यस्त आहेत. दरम्यान तमिळनाडूमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान पैसे वाटल्याचे प्रकरण समोर आले आहे. तमिळनाडूमधील मदुराई जिल्ह्यातील विरुधुनगर मतदारसंघातून निवडणूक लढवणारे काँग्रेस उमेदवार मणिकम टागोर यांच्यावर निवडणूक प्रचारादरम्यान लोकांना पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे विरुधुनगरचे उमेदवार मणिकम टागोर यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान नोटांचे वाटप करण्यात आले. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये मणिकम टागोर हे विरुधुनगरमधील निवडणूक प्रचार कार्यक्रमात उपस्थित लोकांना रोख रक्कम वाटप करत असल्याचे दिसून येत असल्याने एका अधिकाऱ्याने सांगितले. पोलीस अधीक्षक बी के अरविंद यांनी सांगितले की मणिकम टागोर यांची मदुराईमध्ये रोख वाटप करतानाची व्हिडिओ क्लिप खरी आहे. तत्पूर्वी बुधवारी मणिकम टागोर यांनी मदुराई येथे निवडणूक प्रचारादरम्यान जनतेला संबोधित केले होते. दुसरीकडे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मणिकम टागोर यांनी 60 टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या जाहीरनाम्याचे कौतुक केले. महालक्ष्मीच्या या कार्यक्रमात येथील लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. आमचा जाहीरनामा लोकांबद्दल बोलतो. लोक आमच्या न्यायपत्राला सकारात्मक प्रतिसाद देत आहेत असे मणिकम टागोर यांनी म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी तमिळनाडू दौऱ्यावर. मणिकम टागोर म्हणाले, दक्षिणेकडील राज्यांचा त्यांचा दौरा असूनही तमिळनाडूतील जनता मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्या पाठीशी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कितीही वेळा आपल्या राज्याला भेट दिली तरी त्यांना तमिळ लोकांकडून नाकारले जाणार आहे. तमिळनाडू मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्या पाठीशी उभा आहे आणि राज्यातील लोकसभेच्या सर्व जागा जिंकण्याचे एम के स्टॅलिन यांचे उद्दिष्ट साध्य होईल असेही मणिकम टागोर यांनी सांगितले. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा.